बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की जय, महाराणा प्रताप की जय। बोला 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 बाळू मामाच्या नावानं सांग बरं। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित आदरणीय वंदनीय बंतीजी ज्यांनी ज्यांनी ही मेहनत घेतली ती सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्यांच्या आशीर्वादाने या दाभाडीमध्ये काही छुप्या काही खुल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 10, 5, 50 मत काय नाही या दोन्ही तिन्ही पेक्षा जास्त मिळणार आहे ती समोर बसलेली माय बाप वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि उपस्थित सहकार्यांना। मित्रांनो त्यांच्याकडे कोण से भूत लावायला कोणी राहणार नाही त्याच म्हणा या भूत पाहिजे म्हणा कोण कोण से तर अशा सगळ्या वल्गना असताना सुद्धा बाप्पाऱ्या त्या बाप्पाऱ्यांना मूठ माती देत तुम्ही मायबाप एवढ्या लोकसंख्येने इतक्या उपस्थितीने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। खूप खूप धन्यवाद आणि आभार देतो। निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये गावगावचा मिळणारा प्रतिसाद कुठे घोड्यावर मिरवणूक कुठे बैलगाड्यांवर मिरवणूक कुठे खाली उतरू देत नाही ओपन जीपवर मिरवणूक आणि आज शेवटचं राहिलं होतं वडेलला त्या गांधी साहेबांनी रथावरची मिरवणूक काढून म्हणजे हा सगळा सगळा प्रतिसाद बघितला आणि बघितला तर येणाऱ्या 22 आणि 23 तारखेला तुमच्या या भावाचा आणि तुमच्या उमेदवारीचा आपली उमेदवारी या दादाने या ठिकाणी ठेवली की आपला उमेदवार आपली उमेदवारी ही 12 बलुतेदार 18 पकड जातींची उमेदवारी आहे। सगळ्या जाती धर्मांची गोर गरिबांची उमेदवारी आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगताना सुपर यांनी सांगितलं की हा क्रांती चौक आहे इथे क्रांतीची सुरुवात भी होते आणि क्रांती भी होते। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिला एक आपला असा उमेदवार आहे की हा 12 72 18 पकड जाती गोर गरिबांचा उमेदवार आहे आणि येणारा हा प्रतिसाद बघता सुपार यांचा शब्द खरा होत इथे दुनिया झाली तरी महाराष्ट्राचा 12 पकड जातींचा उमेदवार निवडून आल्याशिवाय आणि ती क्रांती या ठिकाणी झाली आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या गावोगाव जिथे जिथे आपली सभा राहिली की या शेवटला तो कमागा मटण चालू करतात घरे घर मटण यावा मटण देवाना पार्ट्या ठेवाना कोणी यावाना अरे कोणी इथला हुशार या मटण याचने सगळं तुमनं उठणं सगळं तपासी पाहिजे या त्याच घेतलाच येत त्या फक्त तुम्ही 10 पैसा दिलचे त्यांना बदल इंग्लिश अजून बाकीचे देवाला पाहिजे होत्या आईने तर कोरडं होईल हा आणि त्या सगळा मटण वाटे बी इथे गर्दी मात नाही तसेच येणारा दिवसा माझा खातीन मटण याच ना आणि दातीन बटण रिक्षाला आणि म्हणून बाकीच्या गोष्टी न बोलतो 2-3 गोष्टी या ठिकाणी मी सांगेल की आदरणीय वंदनीय पुष्पाताई हिरे साहेबांचा मी SMS बघितला व्हिडिओ आणि मलाही काही मागच्या गोष्टी उफाळून आल्या आणि मी या ठिकाणी नम्रपणाने नमूद करेल की ज्या वेळेला आदरणीय पुष्पाताई स्वर्गीय बळीरामजी देवरे मला आठवले बळीरामजी भाऊ देवरे हे मला आठवले आणि त्या वेळेला तालुक्यामध्ये हे सगळे कार्यक्रम निवडणुकीचे चालू होते आणि बळीराम देवरेंनी मला हिरे परिवारांकडे बोलवलं आणि मीही त्या वेळेला दानपराचा मित्र मंडळ काही आपल्या सगळ्या संघटनेत तिकडे गेलो त्याच्या अगोदरचा इतिहास काही ठेवत नाही वेळेच्या अभावाने
आणि मी ज्या वेळेला आदरणीय पुष्पाताई साहेबांना तिकीट मिळालं त्यावेळेला त्या तिकिटाला घरातनच विरोध झाला. आणि घरातनं विरोध झाल्यानंतर बळीराम देवरे साक्षीला आहे, त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं. ती निवडणूक ही उमेदवारी चालणार होती आणि म्हणून मी तरुणांचं संघटन म्हणून मला त्या ठिकाणी उभं केलं. आपल्या गावातील आदरणीय रामदासजी निकम साहेब होते, एक सेवानिवृत्त प्रोफेसर होते, की त्यांना ते तो प्रकार आवडला नव्हता आणि मलाही आवडला नव्हता. मी त्या ठिकाणी सांगितलं ही जी गोष्ट आहे ही चार चौकटीतली आहे पण हरकत नाही, तुम्ही आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आपले मानतात, तुम्ही या ठिकाणी ठेवली हरकत नाही, पण जे झालं असेल ते झालं, अजून 4-5 दिवस बाकी आहेत, तिकीट बदलत असेल तर हरकत नाही, नसेल तिकीट बदलत पण आदरणीय ताई शालीनता लोणता नम्रता या सगळ्या गुणांनी नटलेल्या खऱ्या अर्थाने लोकमाता आहेत. दोन एक कामं कमी झाले असतील पण ताईंनी गावोगाव भानगडी लावल्या नाही. आजची जी ब्रिटिश नीती चाललेली आहे गावोगावामध्ये आजचा आपल्या ज्यांना झुलवायचं ब्रिटिशांनी जशी ती नीती वापरून 150 वर्ष राज्य केलं तसं आता ही ब्रिटिश नीती चाललेली आहे. ती आता अलीकडे तुमच्या गावामध्ये काही गावांमध्ये लक्षात यायला लागली येईल की म्हणजे आजचा लढवायचं म्हणजे लढवायचं आणि आपलं काम पण व्हायचं. तुम लढो हम आम्हाला काम बराबर संभालेल आणि ही ब्रिटिश नीती त्या काळामध्ये ताईंनी कधी केली नाही. गावोगाव भानगडी लावल्या नाहीत, केसेस केल्या नाहीत, दोन विकास कामं कमी झाली असती पण ताई ह्या आदर्श लोकमाता होत्या. आणि त्या निवडणुकीमध्ये घरातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय एकात्मतामध्ये ताई राष्ट्रीय एकात्मता चौकात ताईंचा निवास होता. ताईंबरोबर कुवरताई होत्या, शोभाताई खरणार होत्या, निंबा महाजन होता, मी होतो, रामदास निकम वगैरे अशीच आम्ही दोन जीप गाड्या होतो. आणि त्यावेळेला ताईंचा संपूर्ण तालुक्यात प्रचार केला 2 महिने आणि 2 महिन्यानंतर ताईंचा या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. मनोहर जोशी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत पण आमची सगळ्यांची साथ आमचा थोडासा खारीचा वाटा ताई त्या ठिकाणी निवडून आल्या हेही सांगायला या ठिकाणी अभिमान होतो. निवडून आल्यानंतर त्याची नोंद घेतली पाहिजे, आभार मानले पाहिजे, परंतु त्या सत्तेचा फायदा घेत माझी आरोना टाकीला बोरिंग होती, जीवन मरण त्याच्यावरच, मला सेवा करून माझीच बोरिंग जमा करण्याचं फळ मला मिळालं. त्याच्याही नंतर पुढे मी त्याच्यावर तर थांबलो नाही, ते सगळं मी तुम्हाला जे करायचं ते करा ते केलं. माझं मन कुठेतरी नाराज झालं, माझ्या जर जीवन मरणाशी अरोमाची पाईपलाईन डाळिंबाचा भाग उद्ध्वस्त होणार तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाले. आणि मग मी 2004 मध्ये चंग बांधला आणि मग गप बशीमध्ये तुम्हाला तिथे माझाही विरोध दर्शवला, तो विरोध तिथेच थांबला. त्याच्यानंतर अपूर्वजी हिरे साहेब नाशिकला जाय भावेंच्या विरोधात लढले, मी चांगले भाषण करतो म्हणून मला त्यांनी सगळ्यांनी गळ घातला, नवे नवे 1 मिनिट गाडी सुद्धा घ्यायला आली. इथून भुसे आणि भोसले साहेब गेले पण मी म्हटलं ही माझ्या तालुक्यातली लढाई, मी या लढाईचं कोलीत तिथे करणार नाही आणि विरोधाला विरोध करणार नाही. उद्या ते तिथून निवडून आले तर माझ्या तालुक्यातले काही गोर गरज दाबाडी इथले कुठलेही पोरं 10-20 पोरं नगरपालिकेमध्ये लागतील. मी माझी नैतिकता त्या ठिकाणी जोपासली आणि मी तिथे कुठल्याही प्रकारचं तिथे निवडणुकीला विरोधात गेलो नाही. त्याच्यानंतर पदवीधर पंथाची मतदारसंघाची निवडणूक लागली शिक्षकांवरची. सन्माननीय कमलाकरजी पवार साहेब दीपक सूर्यवंशी साहेबांनी मला त्या ठिकाणी विनंती केली. मी म्हटलं ते नेते तर काही बोलत नाही तुम्ही बोलता. दीपक सूर्यवंशी साहेब म्हटले की काका ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मी म्हटलं इतका खानदानी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तुझ्या शब्दाला रिस्पेक्ट देईल. मी त्यावेळेला डांग समजण्याचे संजय सोनवणे असतील, शेमळींची बचाव संस्था असेल, गोराण्याची असेल, बेलपुरीची असेल, इथे शशी पण आहेत, आमची सगळ्यांची चर्चा झाली. त्या पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा मी विरोध न करता मी मदतच केली, माझी नैतिकता तालुक्याच्या उमेदवारासाठी मी ती दाखवली. त्याच्यानंतर पुढे निवडणूक आल्या मार्केटमध्ये आम्ही सगळे 3 पॅनल उभे राहिलो. 3 पॅनल उभे राहिल्यानंतर वराड आमनं नवरदेव बापू एक तास नवरदेव तास बापून त्याच दिवस सभापती काय मग काय त्यांचं बिझनेस काय नाही मला माहित नाही. मग बापूंना 1.5 वर्षामध्ये त्यांनी काढायचा चंग बांधला. मी हनुमंत रायाच्या चरणी आहे, बजरंग बलीची माझ्या पोरांची शपथ घेतो. मी त्या ठिकाणी यांनी चंग बांधला 6 महिने सुनीलनी त्यांनी रेखा सुनील देऊन मी म्हटलं अरे हा शब्द पाळतो नाही. याच्यामध्ये मी मंत्रींना बी तोच देणार नाही, त्यांचाही विरोध होता. खोटं बोलत नाही, बायकापुरांची खोटी शपथ काढत नाही आणि मी त्यांचं त्यांचंही म्हणणार होतं.
शेवटी 7-8 महिन्यानंतर यांनी मागे जाऊन लावून ते केलं, प्रसाद हिरे साहेबांना उतरवलं. आणि उतरवल्यानंतर मी सांगितलं की पहिले महादेवाच्या पिंडेवर नेतून सप्तसुंगीच्या शपथ, या शब्द पाळतो नाही, शब्द पाळतो नाही. सिद्धेश्वर समाज, सिद्धेश्वर मंदिराचे भक्त काशीनाथ शंभव, बुंदाराम दुबा, आमोल सगळे मिळून एकत्र कपिलेश्वराच्या मध्ये जशी प्रार्थना घेतात ना, भारत माझा देश आहे, अशी पुढे हात ठेवून शपथ घेतली की ह्या निवडणुकीमध्ये आम्ही अविश्वासानं पर इथे पहिला चेअरमन भंडुका करायल, दुसरे 1.5 वर्षासाठी हे राहतील. अहो तीन पार पडला अविश्वास. नंतर लगेच त्यांची शब्द बदलली, महादेवाच्या पिंडेवर हात ठेवून, आणि लगेच सांगितलं की शब्द हे राजकारण्यांनी द्यायचे असतात, पाळायचे नसतात. शब्द हे साधू संतांनी आणि भंती साहेबांनी पाळायचे असतात. वा, आणि महादेवाची लीला, त्यांनी तिप्पळ घ्यायला आणली आणि मग सगळा प्रकार घडला. महादेवाची इच्छा नव्हती, मी त्या ठिकाणून तो भट्टू साहेब जाधव उचलला आणि पुढे आणला. पुढे आणल्यानंतर या सगळ्यांनी तिथे गोंधळ घातला की आपण शपथ घ्यायचे असावी भट्टू चालणार, तुम्ही अर्ज मागे घ्या. बंडू काकाले आपण चेअरमन करतो, आपण बाहेर काय आपण जाणार नाही, शपथ आणि शपथ राहायचंय. मी तो भट्टू 5-6 पुढे आणलेला होता, सगळ्या डायरेक्टरांनी शपथ घ्यावी वाटल्या पोरांची. आणि मी जेव्हा ते पुढे आले, मी सांगितलं, ते म्हणे पुंजाराम धुमाना ना सुनील आला, म्हणे काका मागे घेतात तुम्ही चेअरमन, या मागे येत म्हणजे पाडे काका. हे म्हटलं गरिबाचं लेकरू माझ्यासाठी 5 पुढे आलेले, मी त्याचा विश्वासघात करणार नाही. मी अशा 10 चेअरमनच्या ओवाळून फेकून देईन, पण मी करणार नाही. याला साक्षीला हे सगळे जण होते. आणि माझ्या नीतीमध्ये जर शब्द एखाद्याचा विश्वासघात करायचा राहिला असता, 5 पुढे आल्यानंतर मी सांगतो पटवले पान काही बरा नाही, आता तू थांबी जाय मी चेअर. पण मी न शब्द देता सुद्धा शब्द पाळणारा खानदानी आहे, या दोन्ही शब्दा घेस शब्द मोडणारा गद्दार आहे. यांनी मी बायका पोरांच्या शपथा घेतल्यात कधीच उभा राहणार नाही. वातावरण पाहून 2004 उभे राहून गेले. आताही सकाळी पोयाची अण्णाची शपथ घेतली, आणि संध्याकाळी ज्या नेत्याच्या जीवावर एवढ्या पदापर्यंत पोहोचले, त्या नेत्याच्या जीवावर 50 कोकेन एकदम ओकेन केसाने गळात आपण गद्दार होऊन गेलो. पण बंडू काकांनी शब्द न घेता शपथ न घेता 5 पुढून आणून आला तरी त्याला चेअरमन केलं, ही बंडू काकाची न्यायनीती. आणि त्याच्यानंतर अविश्वास आला, सक्सेस झाला चेअरमन. 10-12-7-8 महिने मग हिरे साहेब आले नाही, आदव हिरे आले नाही. मग यांनी ही मारुती रायाच्या समोर शपथ घेतो, काशीनाथ शांभाऊ सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये पहाटेला जातात, तेही शपथ घेतली. मग 4-5 मिटिंगा झाल्या, म्हणे लगेच या सुनील आणि असं चालू आहे, फोनवरून सांग की या नाते वैग्यात याने बडतर्फ करा, 3 मिटिंग सलग गैर ना याने बडतर्फ करा. मी म्हटलं का बडतर्फ करा, हे कुंजाराम धीमा रामत सगळे हे साक्षीला घ्यावं, त्याने मी त्यांच्या बायकापुरांची शपथ. जर मिटिंग मध्ये विरोध राहिला तर चर्चा चांगली होते, तुमच्यामध्ये खोट नाहीये, आणि खोट असेल तर तुम्ही एका खोट नाहीये तर चर्चा होईल, पारदर्शक काम होईल, कामाला भी गती येते आणि सुसत्र राहते, उद्या डोक्याला तार होत नाही. आणि म्हणून मी सांगितलं एकटा मी होतो, 9-10 तयार झालेल्या नसताना मी त्यांना ठेवणारा, आणि म्हणून त्यांना मार्केट कमिटीच्या मार्केटिंग फेडरेशनची संधी मिळाली. आणि मग मार्केटिंग फेडरेशनला उभे असले, मग कोणत्या नाक्याने जायचं हे सगळं होतं मला, तुमच्या गावातले मी काही होतो. मी म्हटलं वा तुम्ही कधी शब्द पाहतानीत म्हणा, तरी सुद्धा काका जाऊ द्या, हे ते सगळं काही बोलू नका, असं काकाडे बिकाडे हे सगळे, अरे तुम्हाला नेता चुकत म्हणून त्या सगळं काही अवैभव राहायचं, मी त्यातले पलायन करणं पडत, अपयश सामोरं जाणं पडत. आणि म्हणून तुम्ही अशा काही गोष्टी बोला, न्यायनीती ना बोला. आणि मग झाला विषय ठरला, मतदान मार्केटिंग फेडरेशनला करायचं. माझ्या गाईच्या कोल्हे साहेबांच्या बंगल्यावर बैठक झाली, पवन ठाकरे होते, सन्माननीय प्रशांत हिरे साहेब होते, सतीश ढगे होते, मॅई होते, सगळ्यांच्या समोर ती बैठक झाली. आणि मदत करा, याच्या पुढे आपण एकत्रित काम करू, जे झालं ते मागचं विसरून जा, मी ते सगळे विषय सोडून दिले. आणि त्या ठिकाणी मालेगावचे, सटाण्याचे, नानपूरचे, काही देवळ्याचे असे 49 मत त्यांना दिलेत. आणि या सगळ्या गोष्टींचं त्यांना हापी पाडा मागे वाचला होता, आणि झालं ते विसरून. आमच्याकडे विजय आम्ही मालेगाव तालुक्याचा मदत केली. सुनील बाबा मला म्हणे चाल, मी म्हटलं मी इतिहासा बरोबर येणार नाही, 3-4 अनुभव बोरिंग पासून येणार, माध्यम पिंडवर आठी बदली जातात. मी आजीवासींचा नवरदेव हेलिकॉप्टर आणला होता, त्याची 24 होती आणि मला फक्त 4 उरलेले होते. मग 1 मी 25 नारळ फोडलं आणि 3 जणांचं ते पॅनल उभं केलं.
पण मदत त्यांना केली 23 ग्रामपंचायती आणि 18 सोसायट्या दिल्या. काशीनाथ शांभवांचा रवी निकम त्या ठिकाणी होता, सोनतकर मॅडम होती आणि सगळ्या या मदत देऊन मार्केटमध्ये निवडून आले. आभार नाही. आणि ज्यांनी विरोध केली त्या विरोध करणाऱ्यांना सुनील देवरेंनी विरोध केली. यांच्या बोर्डिंग मध्ये पोषण आहार बोर्डिंगचं सगळं काढलं, गुन्हे दाखल केलेत, आबरू घातली सगळीकडे केलेत, गुन्हे दाखल झालेत, पळते पळत फिरले जामीनसाठी. आणि त्या सुनील देवरेचा पोरगा प्रोमोशनवर घेतला, अकाउंटवर मार्केटमध्ये अनेक कर्मचारी. मग सुनील देवरेचा तुमचा विरोध आहे, दादा भुसेचा माणूस आहे, मग तुम्ही त्याला कस काय घेतात? सुनील गायकवाड आणि बंडू काकांनी मदत केलेली, त्या योगेशला त्रास देतात त्याचा दोष नसताना. मग हे नेमकं गुमित काय, गमित काय? मिली बघा. आणि एवढं सगळं मदत करून मार्केटिंग याला ते मदत केली आणि सगळ्या एवढं जाऊया तरी बी केली नाही. पुन्हा आणखीन उभाटामध्ये दिल्लीला गेला, लंके साहेबांनी विषय ठेवला, त्यांनी सांगितलं येऊन जा, मी माझ्या मर्यादा सोडल्या नाही. मी म्हटलं उपनेते आहे, बाहेर देताना मी सांगितलं वरिष्ठ जे ठरवतील ते सन्मान्य उपनेते येतील, आमच्यामध्ये ज्याला देतील. काय माझं चुकलं? तुला 4-10 वेळा मदत करी सर, तुम्ही साफनागत उलटा व्हायचं नाही की तुम्ही म्हणत सांगशात अंथरूण काढशात की ते अंथरूण पाहून पाय पसरावे आणि जे गेले त्यांना हे करायला लागेल. तुमण्या दोन्हीने अंथरुण्या नाही घड्या वाळ्यात ते बंडू काका म्हणू नका मानले. अरे नीती बरोबर परमात्मा असतो, तुमच्याकडे घन गरगंज श्रीमंती असेल पण ज्ञानच काय? या मालिक या माताबाडीमध्ये सत्ता नाही, संपत्ती नाही. ज्या ज्या वेळेला जनता संकटात असेल त्या त्या वेळेला बंडू काकाने पदर मोड करून सेवा केलेली. आणि तुम्ही सांगा, अरे एक नाही दोन नाही तुमच्याकडे गरगंज आहे, 6 काम सांगा, 6. माझं काम जिवंत झालं या संदीप सुपारेच्या लेकराने माझ्या कामांचं वाचन करून इथे मांडण्याचा प्रयत्न केला. 6 पेपर दिलेली तुमच्या घरामध्ये, 6 पेपर. सत्ता नाही, पदावर नाही, काही नाही, दंगलीतला पेपर दिला, दुष्काळातले अनोखे अवजारे, अनोखे धातृत्व, अनोखे कर्तृत्व पेपर दिला, मार्केटमध्ये केलेला काळा पालट केला. आणि आणखीन सांगतात मार्केटच्या पैशांवर निवडणूक लढवतो, मार्केटमध्ये हे केलं. अरे मी जर मार्केटमध्ये राहून इतके जर विकास कामं केली आणि तुमच्याकडे जर 25-30 वर्ष मार्केट होत, तुम्ही तर काही डांबर बी टाकलं नाही, स्वच्छालय बी केले नाही, मुत्री बी बांधली नाही, काहीच नाही. मग मी जर एवढा कामं करी संधी इतका कमाया, मग 30 वर्ष तुमच्याकडे होतात, मग तुम्ही कुठे कुठे? मग एवढे कमाई सगळा घरातच झाला, एवढा कमाई घरातच झाला, मग शेतकरी मुत्री बित्री काहीतरी बनावता स्वच्छालय. मग तुम्ही म्हणजे काही जनावर असेल, कितलं जनावर कसे करायचे? ते धवळं काही काळ तरी आलं, मग तुम्ही एवढं काही टाकत होते. अरे चांगल्यामध्ये वांगलं पाहणं, चांगल्यामध्ये वांगलं वाईट शोधणं जाणून बुजून याला नास्तिक म्हणतात. आणि वाईटामध्ये चांगलं पाहून ते अंगी करणं, स्वतःचा उत्कर्ष करणं, उद्धार करणं त्याला आस्तिक म्हणतात. तुम्हाला चांगलं करता आलं नाही तर वांगलं तरी त्या ठिकाणी बघू नका. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचाय. म्हणून मी हे माझ्या दाभाडी गावातले जे मायबाप आहेत हिरे समर्थ, त्यांच्यासाठी हा विषय ठेवला की मी काय काय केलेलं आणि यांनी काय काय केलेलं आहे. आणि म्हणून वरारगण एकदम खराडी बनसे, पण वरमाई शिणार असे वरमाई वराड चांगले, माझे मायबाप एकदम चांगले ते आज बी. आणि मी खरं सांगतो काही लोक फुटले तिकडे तिकडे गेले, पण बऱ्यापैकी जे आहेत ना टिकून हे हिरे समर्थकांचे आमच्याकडे खूप आले. पण हिरे समर्थकांची येण्याची संख्या कमी, मनासारखा मार्केटले हुशार होता की त्याने जसे काही कबूतर एखादा पाळसा सोडत का तो दुसरा नाही कबूतर उडायची. पण या शेतकरी मालक सांभाळता म्हणून आहे कबूतर, आई कबूतर सांभाळता म्हणून. मी मार्केटला गेलो, 8 मध्ये एक होत, एकाचीच होती. तुमच्या गावामध्ये घ्या, सगळे घ्या. अरे एका दोन मध्ये राहतं पारदर्शकता नाही, थोडा नाराज लगेच अविश्वास आहे. बंडू काकाच्या कामामध्ये पारदर्शकता होती. अशोक जगन्नाथ, मोठा भाऊ एकनाथ, कोतकर, ही सगळी माणसं माझ्याकडे कामावर प्रभावित होऊन एक तिकडे राहिले नाही, सगळा इकडे होणार. अशा प्रकारची कामाची पारदर्शकता आपली होती, ही आपली कामाची. आणि सगळ्यांना घेऊन चालणं, सगळ्यांना एकत्रित करून. आणि तुम्ही माझ्या बाबतीमध्ये चुकीचं बोला तर मग सांगतात तो एकेरीवर बोलतो. अरे मी पहिले आदरणीय उपनेते म्हटलो, मी यांना मंत्री महोदय म्हणायचो, तुम्ही म्हणून अंथरूण काढशा, तुम्हाला बस प्लेट मी दिली सत्ताने, तुम्ही मला मोजणार नाही, मी तुम्हाला ठेवू शकत नाही, ठेवू शकत
आणि म्हणून अनेक गोष्टींचा विचार या ठिकाणी आहेत. आणि म्हणून माझी बात तुम्हाला सांगतो, मतदान वाया घालू नका. ही रस्ती यातनाकडे आदिवासी मायबापच मतदान नाही मानकर्ले वाटेल नाही काय बोली राहिला काका. अरे मला आदिवासीसाठी गेली का प्राणणारा राजा मी ज्याचा प्रत्येक घरात बंडू काकांना आवश्यक. कोणी बी आदिवासी ज्यात जळून जाते भांडा पण लागली बंडू काका पोरे असं आदिवासी कुठं पडला झाला पाहिजे. ताराबादला कलेक्टर जशा होय ना तशा मना तालुक्यातला कलेक्टर झाला पाहिजे. 9 ऑगस्टला मागच्या 2 वर्षा आपली मेळावा झाला त्यावेळेला दत्तक घेण्याची घोषणा केली. साहेबराव गायकवाड कुठे शिकते आदिवासी मंडळी साहेब विचार इथे काही दान कोणचे मुलं आदिवासी जागावर एससी एससी जागावर एनटी एनटी जागावर ओटी त्याही परेशान देणारा बी परेशान उजना देणारा सासरवाडीलाच परेशान या घेणारा मात्र आलेशान. या सांगत कोणाकडे दिली होती तोसेच यादी घे कुठं ठोकायला पण त्यांनी बी नेमकं पाय दिल्लीतील म्हणा मानलंय ना उमेदवार थांबे झाला तरी आपली फाय फाय वगैरे होती आई समोर लढणी दिल्लीतून यायचं आई ते अवघड व्हायचे. आणि म्हणून मग हा जामीन सुद्धा षड्यंत्र आहे कारण ह्या जामिनाच्या वेळेला इथे 2-2, 3-3 वकील राहायचे. मुंबईला एकही वकील नाही सरकारी वकील बी गैरहजर आणि आयो पी आय पी आर मगर होते साहेब तुमचे तालुक्यात तुम्ही ओळखतात आयो पी आर या मानकर्ले तालुक्याचे आयो तपास अधिकारी. अरे तपास अधिकारी सुद्धा बदलून टाकला आणि त्यांनी सांगितलं तपास पूर्ण झाला आणि जामीन झाला. अरे आदरणीय भुजबळ साहेबांना जो सेक्शन त्यांना 2.5 वर्ष लागले तुमचा जामीन झाला कसा. आणि मग यांनी माहिती दिलेला होता की मी 110 गुन्हे लगेच टाकेल लगेच मध्ये घालेल मग का घातलं नाही का गुन्हा दाखल करत नाही. आणि या दोन्ही सांगतो यालकरी त्यांनी उभे करेल से नाव सांगत यालकरी त्यांनी उभे करेल मला कोणी उभे करेल मी तुमने दोन्ही एकत्र धरेल से दोन्ही एकत्र धरेल से. आणि एक सांगत त्यांना मत काय नाही मी निवडून याचे 5 नाकुटबुलांना स्वप्न पडाय. आणि दुसरा म्हणत आवकरी त्यांना मत काय नाही मी संस्थाना मत काय या काय मी निवडून असू तुम्ही अजिबात स्वप्नात राहू नका. मी दोन्ही मत काजू आणि दोन्ही चित्रकरी निवडून असू आई जनता सांगी राहील. अरे सुधारवाला कोण नाटकात आता आजची वड्याची सभा आहे यासनी सगळीकडे मटणं तिथे जावा लोको. अरे पुरी चौपाटी भरीन तिथे वर लोक. मी माझ्या आई शपथ सांगितलं येतलं घ्या. अरे यास कितपर्यंत मटण वाटलं रे यासनी यासनी गंज काय जागा बुक करी ठेवा जागा बुक करी ठेवा त्यांनी सवाल अडचण येऊ अमुक. अरे अरे बसा जागाने उभा असेल उभा. आणि तुम्ही म्हणतात त्यांनाकडे कोणचे त्यांनाकडे कोणचे. अरे मनाकडे जे असेल ना मनाकडे पुढचे तुम्हाकडे गोंडा असे गोंडा. हा जोडगाने सभा मामिश ना हिंदरुंग उंदरुंग याचा टोकन भ्रष्टाचारला पहिला संबंध दोन्हीच ना तिथे काही कोणी येत नाही. आता चौपाटी मागे खुर्च्या टाकतो याचं दास होता भरणार नाही म्हणजे माहिती शपथ लागणार नाही. जोडगाले खुर्च्या टाक्यात खुर्च्या विचार घ्या जोडगाल कोण ते खुर्च्या टाक्या येंद्रुंग होंदरुंग ना त्या सगळ्या माय मावल्या आत मावा आल्या आणि तिथले 500 कबूल कुठं 300 वरून बांधगडी घ्या कच्ची दडी पाडी कच्ची फोटो बोले त्याचे भाग घेऊन विचारून घ्या कोणी नात्याकडे झाली का. जेवण कबूल करतो म्हणे वरून हांगी टपाजनाला बारीक पळे गेले. आणि इथे पाहिजे तुम्ही मटणं किती विषय तुम्ही 3 दिवस म्हणून मैदान बुक करीत पण तुम्ही जी जिरावानी होती ती याची जिराईच दिली. ज्ञानाकडे म्हणजे कोणचे कोणचे तुम्हाकडे गोंडा से आणि मनाकडे बूड से बूड बूड जाल ना बूड कधीच आलात नाही. या बूडने तुमले मंत्रीपद पोसाडेल से तुम्ही याचना खिसा 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 कापेल से या माफ करणार नाही तुमले. आणि या गोंडा से याचनाकडे आवरला या सगळ्या जाता जनस वारवण करता मला 2 सभा साहेब काका आम्ही तुम्हाकडे शेत फक्त दड आपल्याला पण दडणार आहे होता. आणि या दोन्ही दडा चालणाराच नको. एक तर प्रथम घाला म्हणजे इकडे घाला काहीतरी एकच करा तिकडे काहीतरी पण येड बनवा. आणि मग या गोंडा शेतात अर्धा तथा त्या सकाळी रात्री मला संपर्कात सगळं आम्ही पण ह्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. अरे सत्ता नाही संपत्ती नाही तर सेनापती कसा असावा. ज्या वेळेला जनता संकटात असते स्वतःच्या प्राणाची बाजू लावून जो जनतेच्या संरक्षणासाठी सेवेसाठी सगळ्यात पुढे असतो तो खरा सेनापती असतो. बघा दंगल बघा करोना बघा दुष्काळ
तुम्ही घरात आणि बंडू काका स्वतःची पदर मोड करून अग्नी डाग देण्यापासून हॉस्पिटल काढण्यापासून गावोगाव औषध वाटण्यापासून लोकांच्या दारात होता. या बंडू काकांनी कधी जात पात मानली नाही. रोहिदासा संघे चर्मरंगे कबीराचे शेले विने सजन कसायाच मास विकृता के जनी संघे शेलेचे प्रभू रामचंद्र शिबरी मातेचे उष्टी बोर चाके माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. तुमच्याकडे ईज आई सांगत बिस्किट ना पुढा घेजा बिस्किट ना. अरे तू बिस्किट ना तुम्ही सोच छोट गे तुले फक्त बिस्किट ना पुढा दिसत तू तोच घेजा. तुले मी आणेल येईल का आपण दिसत नाही. तुले मी आणेल दोन लेकींचा दोन झोडक्याला 2018 सिंधुताई सपकाळ ताण्यात. अरे तू मत पाहिजे ते मतदान सुना तिथेच दारवर जा. तू कळवाडीने निवाडी देईल कधी दारवर गया नाही. मी कळवाडीने नाळ कधी सोडी नाही. आणि मी म्हणा मतदारसंघाने 2018 निवडणूक नाही काही नाही कारण म्हणे आधी सांगितलंय भाऊ पैसा कमावाना आणि बाहेर खावाना मोका खूप येतच म्हणे पण पुण्य कमावाना मोका फार थोडा येतच म्हणे. ज्याने पुण्य कमाय की त्यानं जीवन नसोन जाईल की संधी नसोन ज्याने ते की त्यानं जीवन नसोन जाईल. म्हणून मी दुष्काळ सोडा नाही मी करोना सोडा नाही दंगलमजार सगळ्यासनी सेवा काही सगळे काम आपण गरीब नापुऱ्या पुढे जाऊ म्हणून स्पर्धा परीक्षण आयोजन करे आणि स्पर्धा परीक्षणाच्या आयोजनाचे मनाकडे संस्था नाही. या पैसा घेबी अडून नोकरी लावतोय 15 वर्ष तुम्ही उतार वैल मता म्हणजे लागतात तरी परमनंट होत नाही. मी काही वेळेला परमेश्वर मी म्हणणार परमेश्वराला जर एखाद्याचा उद्धार करायचा असेल चांगलं काम करून घ्यायचं असेल तर तो करून घेतो. मला वाटतं मी भाग्यवान आहे माझ्या हातून हे काम करून घेतले. या वर्षी सुवर्ण महोत्सव होता स्वातंत्र्याचा 75,000 नोकर भरती होती. माझ्या तालुक्यातले पोरं पळतात आणि रोडवर पळतात पुढे जातात मेहनत करून ग्राउंड मध्ये पास होतात पण माझ्या आदिवासी दलित माय बापांची परिस्थिती गरिबीची असते काही कुणबी पाटलांच्या गरिबांची त्यावेळेला त्यांच्यासाठी ते परीक्षेमध्ये नापास होतात ग्राउंडवर पास होतात. म्हणून मी यावेळेस 75,000 नोकऱ्या आहेत मी माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या गरीब पोरांच्या याच्यासाठी स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं. कलेक्टरचे जे पुस्तक लिहितात सचिन ढवळे पाटील आशा लता गुप्ते मॅडम आहेर साहेब यांना त्या ठिकाणी आणलं आणि टॉपच्या कलेक्टरच्या पुस्तकात लिहिणाऱ्यांचा तिथे स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं. 3 दिवस शिबिर चालवलं आणि 4 रविवार कलेक्टरच्या प्रश्नपत्रिका ज्या काढतात त्यांच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांकडून 4 रविवार प्रश्नपत्रिका मागवल्या. राजू गांधीला सराव पेपर सोडून घेतले जशा स्पर्धा परीक्षेमध्ये तपासतात तसे तपासले आणि 4 सराव पेपर सोडून घेतल्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये फक्त 5-5, 7-7 पोलीस पास झाले. पोलीस ग्राउंडवर हिंमतनगरच्या पोलिसांनी मी सांगावं आणि मला सांगायला अभिमान वाटतो. स्पर्धा परीक्षांचं आयोजन केल्यामुळे मालेगाव तालुक्यामध्ये विचारा त्या कोते सरांना स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसांना 55 पोलीस पास झाले आणि त्याच्यात जे काही पोलीस बिचारे पास होऊन घरी आले काका 3 मार्कावरून पास झालं की तुमची पुण्य आई मी पाय पडू दिला नाही तरी पायरीला नमस्कार करून गेले अशा प्रकारचं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. बऱ्याच गोष्टी होत्या प्रभू रामचंद्रांनी मनी खंडोबानी उपमा काहीच रुटली आते मी खंडोबा नाफे धरून यासन 23 तारीख नंतर चिपडपडी जाणार असे ज्यांनी चेहरा पायी काम केलं त्यानं काम वरला तरी दाखव दोन परमेश्वर टोकन ना भ्रष्टाचार क्या गरीब सोडतात व्यापारी नाही का म्हणून ते असं वाटोळ घे तुम्हाला गरीब ना नापड ना कोणत्या पाई काम काय होती 23 तारीख वाटोळ जायचं बंडू काका म्हण नको नाफेड. अरे ज्या गरिबांसाठी तुमचे सत्तेचा उपयोग स्वतःसाठी करतो सत्तेचा आणि पदाचा उपयोग स्वतःसाठी करतो तो नास्तिक राहतो. ज्यांच्या जीवावर निवडून येतो त्या सत्तेचा उपयोग ज्या गोरगरिबांच्या जीवावर निवडून येतो त्यांच्यासाठी करतो तो खरा आस्तिक असतो. नाफेड काय होईल ते तुम्हाला गावलं माहिती कोण नास्तिक आणि कोण आस्तिक तुम्ही ठराव. अरे होऊ दे राहू त्याच ठिकाण झाले 11 वाजे कोण चालली होती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागला. आणि म्हणून या एक जमाना था आम्ही लोक लूट के गरीबो में बाटा करते थे. एक जमाना था कुछ डाकू आम्ही लोक लूट के गरीबो में बाटा करते थे. अब ये सफेद डाकू आए हैं
एमएसबी का खासगीकरण करके गरीबों का खिस्सा काट के लूट के कंपनी वालों में और आपस में बांटा करते हैं। 300-300 रुपये 200 रुपये बिल यायचं माझ्या रिक्षावाल्यांना, यांना आता 900-1000 रुपये येतात दर महिन्याला, 500-600 मोजावे लागतात। आणि या तुम्हाला उड्याना बी 10-10 हजार जास्त जायचे, युरियाना गोण्याना बी आधी येतील काही काही पाकिट घेईन, 5-10 आणतील ते तुम्ही सांगा, 2 पहिला युरिया टाकेल छे, 20 जास्त जायल छे, 21 चालदार भाऊ 21 हा। आणि काही सांगतील सप्प ग्या नाही घ्या, तू चोरायचे चोर नाका चोरी तर आमना कर देवाला येईल छे, तुम्ही सप्प कसाला घेवाने आमनाच घ्यायचे, त्या बी अर्धा दी राहणार अजिबात नाही। आणि पाय घ्या बंडू काकाना दणकान पाय जोड, 3 निवडणूक तुमच्या कोरड्या जळण्यात, आणि आता निवडणूक यावाला आमदार पासून 23 पायत्या गणपतीतल्या पावत्या, 3-3 दास आहेत पावत्या नाही काही नाही, या रिक्षावालासनी मांगली निवडणुकली बी पैसा गोळा करी दिदात, 19 दिवाळ्या होईना तुम्ही याचा कधी विचार नाही। आणि आता निवडणूक हाऊ बंडू काका येणार से तर तुम्हाला गावला रिक्षा तुम्ही मिळतील कदाचित, रिक्षा वालासले साडी चोळी पाहुणाले पत्ती 500 आणि खुर्च्या, वा वा मी त्याचं म्हणा तुम्ही कितल्याही खुर्च्या वाटा, म्हणा रिक्षावाला भाऊ भाऊजाई म्हण्या बहीण मेवणा शाना से इतला दिवस तुले गोळा करीन निवाडेल से, तू आमले 15-20 दिवाळा वळकील सुद्धा नाही से, आते आहो आके तार येईल से म्हणून तू आमले खुर्च्या आणि साड्या चोळ्या वाटेल से, तू कितल्या बी खुर्च्या वाट, तुम्ही नाही 23 तारीखला खुर्ची काढी दे बंडू काका, गोळा करीन तुम्हाला लोक येत नाही इथे पाहिजे देणग्या दे, आणि काय करत नाही मी हनुमंतरायाच्या इथे, आणि मला एका आदिवासींनी तिथे 500 रुपये दिले, त्यांना घर जायचं लगेच त्यांना फोटो काढत आणि तुम्ही असे असे बोला या धंदा करत, अरे त्यांना काढा भाई या खानदाने तिरा याचना काढणार फौजीने तिऱ्या त्याचना का ते नाही काढत, आणि सांगतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे, आणि म्हणून याचनाकडे कोणाच मत नाही, मिस्त्री रामा मिस्त्री नाही निवडणूक मुक्का घेता मिस्त्री ठराय घेत देवा नाही, दलित मायबापांनी सगळे ठरवलेले चंदन मध्यांची सेवा, आणि कायम दलित आई माय मावल्या दत्तक घेऊन जे सेवाभावी काम केलेलं आहे त्याचे आशीर्वाद त्यांच्या मनामध्ये, जैतोबाची सेवा असेल, लखमापूरचा बाणचा पुतळा असेल, अरे तुम्ही साधे या एवढा मोठा पुतळा बसवला तिथे पायावर डोकं ठेवायला सुद्धा गेले नाही, आणि काही मन काम नसतं थोडा वेगळाच विषय घ्यायचा त्यामुळे मी तो बोलत नाही, पण ह्या मायबापाने 15 वर्षापूर्वी सुद्धा माझा आरपीआयचा मित्र वारला असेल तर त्याच्या चिमुकल्या लोकांसाठी ठेव त्या ठिकाणी बँकेमध्ये शिक्षणासाठी ठेवली असेल, मोठे तेवढे खोटे असतात गरीब तेवढे सज्जन असतात, मला जी फॉर्म भरायला साथ दिली माझ्या आदिवासी दलित मायबापांनी दिली, आणि म्हणून आदिवासी मतदान नाही दलित मतदान नाही, मिस्त्रींचा रामा मिस्त्रींचा आयत्या वेळेला मुक्का घेतला काढून टाकला त्या समाजाने मिटिंग घेतली यांना आता निवडणुकीला मुक्का द्या, राहिला माझ्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या बाबतीत माझ्या संपामध्ये नको ती वाच्यता सगळ्यांना माहिती आहे पाण्यापातळापासून काय काय आणि तुम्ही काय काय, त्याही माय बापांनी त्यांनी बोलून आशीर्वाद दिलेले तेही तुम्हाला नाहीत, गडगंज तुम्हाकडे मुस्लिम मायबाप, अरे राम रहीम हॉस्पिटल पासून महाराष्ट्रामध्ये असं कोणी असेल हिंदू मुस्लिम भाईचारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा बंडू काकाने दिला, सगळ्यांनी त्या ठिकाणी डोक्यावर घेतलं कन्येच्या लग्नातला आहेर देऊन टाकलं, राम रहीम हॉस्पिटल काढलं, अनेकांना या कुठे आठ पिढी झाल्या असतील तिथे देणग्या दिल्या, आणि ज्या वेळेला 2 धाम यात्रेला माझ्या मंदिराकडच्या बाहेर पाठवण्यात लोक आई बापच पाठवत नाही मंदिराच्या बाहेर जाणाऱ्या माझ्या गिरजा माईला चंदनपुरीने तिने इच्छा व्यक्त केली तिच्याबरोबर 50 मंदिरांच्या बाहेर जाणाऱ्यांना पाठवलं, आणि त्या ठिकाणी माझ्या एका मुस्लिम मित्राने इच्छा व्यक्त केली की मी म्हणा की बा काका तुम्ही जसं मंदिराच्या बाहेर जाणाऱ्यांना पाठवतात तसे माझ्या मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा मस्जिद मध्ये काही बांधी असतात ते सेवा देतात टॉयलेट साफ करतात वजूदचं पाणी ठेवतात सगळं करतात खिदमत करतात त्यांना जायला मिळत नाही पगार कमी असतो त्यांनाही पाठवाल का, मी म्हटलं की माझी 25 वर्षाची सेवेची पुण्य आहे सबका मालिक एकच देव आहे आणि तोच देव आहे तोच करणार आहे सबका मालिक आहे आणि त्या देवाचा हा हुकुम असेल असं मी म्हटलं, कदाचित माझ्या कामाला त्यांना सराहना द्यायची असेल
महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी पाठवलं नाही, ते उमराला 21 लोकांना पाठवलं. त्या ठराईन सांगायचे इकडे एक तुम्हाला गाव भंगारी काले कोणी येत होती ना, त्याचं विचारा ही साल का माहोल कैसा आहे. ओ बंडू का काही बोलते, तुमच्याकडे बकऱ्या घेवायला येणार होती, भांडा विकणार येणार होती, कोणलाही विचारा तुम्ही काहीच नाही, साड्या ऐकणार त्या सांगतात बंडू काका. मुस्लिम नाही, दलित नाही, समता नाही, मिस्त्री नाही, आदिवासी नाही, मराय का. म्हणून मायबाबा असो तुम्ही ध्यानात घ्या, तिकडे मतदान टाकी वाया जाऊ नका. मी 3 वेळा नाही पाडा वाचा तुमले, मार्केट पासून, स्थायी पासून, सगळा पासून, तरी त्याने नोंद राहत नाही. यानंतर गायब होई जातील सेवाले मिजर असो आणि 5 शुभ शकून अशा. म्हणून तुम्ही यांच्या नादी लागू नका, मतदान वाया करू नका. या सांगतो अमुक धमुक आपले कमीत कमी 30 ना लीड घालची इत करणार तुम्ही मतदान इकडे तिकडे टाकू नाही. शुभ शकून पहिला महा खंडेराव जो गया का ज्यांनी पहिली प्रचार सुरुवात केली तो आपला शेत. दुसरा शुभ शकून मुख्यमंत्री तदळच दि गया कास्टीले 400 बॅनर लाय, त्या 400 पैकी 400 पडी गया. दोनच म्हणा होता, दोन्ही म्हणा उभा राहिले. मुख्यमंत्री आपले संदेश देवालेच आहेत. शुभ शकून हा शुभ शकून देवालेच आहेत. त्यानंतर डीके पार्मर बॅनर होता त्याचा सह होतात म्हणून सुई लावले. एकानं दोन होतात, एक आपलं चुकी गेल, एक मात्र ताटच राहील एकदम क्लिअर, ते बी चुकणार. ठीक चिंता म्हणजे लांबजवळ त्याचा सह 2-4 होतात, आपला 1-2 होतात, आपलं जसे तसे होतात त्या सगळ्यात झोपी गेल. मुख्यमंत्री सभा म्हणजे तो बी शुभ शकून, खंडेरावना बी शुभ शकून आणि आत्तेना बी झाला मुख्यमंत्री म्हणा. जिल्हा ना मोका बी मागेल ती जायची. अरे नीती साहेब राहिली का मग गती काय प्रत्येक गोष्ट मीच मीच मीच. अरे जिल्हा करायचा आहे, चांदवड, नांदगाव, देवळा, कळवण ही सगळी जिल्ह्यांच्या आमदारांची तुला मदत लागणार आहे, नारपारला बी मदत लागणार आहे. तर तू मी सगळ्यांना एकत्रित घ्या, त्यांना पुढे करा, विश्वासात घेऊन करा. बारी उतरून ते तिकडे, आपण इकडे, कसमाते आपला जिल्हा राहील. उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष कळवणचा होईल, हे सगळं सांगी सोरी वाढ वडगाड तरी करायला पाहिजे, चर्चा मागे आणला पाहिजे. काही निवडणूक कोणी जिल्हा कोणा खळबड्या नावावर करायचं ते बीटू सीटू आणि नंतर 5 वर्षानंतर भेटू. काय तमास आणि मग जिल्हा आता जिल्हा निघणार, आता नारपार निघणी, नारपारले आतापर्यंत मी नारपारच्या माझा जाहीरनामा वाचा सगळ्यांनी, विरोधकांनी सुद्धा सगळ्यांनी जाहीरनामा वाचा. मी ज्या नारपारचा तो जाहीरनामा आहे माझा त्याच्यात अभ्यास तुम्ही, पण हा जाहीरनामा शासकीय दरबारी मांडण्यासाठी मी निखिल पवार साहेब, के नायरे साहेब, आदरणीय प्रशांत हिरे साहेब त्यांनी मी पुस्तिका काढली त्यांचा, आणि सगळ्यात महत्वाचं विश्वास देवरे त्यांचे चिरंजीव चंदू त्र्यंबकेश्वरला उभे राहिले, त्यांनी दौरा करून त्या ठिकाणी सगळा केलेला आहे. त्यांच्याकडची मी अभ्यासिकाची पत्रिका मी पाहिलेली आहे. या लोकांना पुढे काढेल, यांची सगळी वाहनांची सोय करून तिथे घेऊन जाईल, त्या ठिकाणी मी त्यांना तिथे तो विषय दरबारी मागितले आणि नारपार साठी प्रामाणिक प्रयत्न करून या भागाचा प्रयत्न प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करेल अनेक गोष्टी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा कोणता मुद्दा आता जिल्हा जिल्हा त्यांनी मग तेवढ्यासाठी तो आपल्याला ठेवलेला आहे की त्यांनी दम दिला का आम्ही दाखवलं तेच कळत नाही. जर याला निवडून दिलं तर मी जिल्हा करेन, म्हणजे तुम्ही आमिष दिलं का दम दिला. मी इतका वेळ दिवस तुम्ही होता तर का फेळली तर काय मरी काय नाही करायला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला सगळी उपस्थिती मोका आपले मिळ की तुम्हाला बरोबर आपण सगळी जायकत राहिली काही बी करू. जिल्हा नारपार वांजुळपाडा खाऊ काय निघील दादा. ए भाऊ तू काय काय करशील सगळं आम्ही तुला मागेल. मी आमदार राहणार नाही, मी तुला सेवक राहतो, पण तुझा अभ्यास चांगला आहे आणि तुझ्यासारख्या क्रांतिकारकून अनेक जनजागृती केली. तू नाही राहतात ते आणखी अपमी गटगटात कितल्या गटरी काय करतात कांजोली. आणि विकास 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 काय विकास हा भूमिगत गटा फेल, पोरी आंबेदरी फेल, नांदगाव वाक्य पहिला पाणी वाई गे, मोसम पार वाई गया, गिरणा पार दौडी गया, डीके कारणा गार्डन पाणी माकुडी गया, आमना गावना गार्डन येड्या बाबळवाडी गया, तुमना गावना रोकडो पाना स्टेडियम तटे बी खेळी राहिला, एक स्पर्धा वाहिनी एक खेळाडू नाही काही तो बी फेल. पण या सगळा फेल बिल काढी मात्र कॉन्ट्रॅक्टर या पास. त्यानंतर टोकणा रोड
दौडी जायचे 5 लग्न बक्षीस अजून सापडत नाही. महात्मा फुले पुतळ्याजवळचा पूल 3 महिने झाले, शब्बीर शेखांनी तो 50 वर्षापूर्वी केलेला आहे. पाण्याचा पूर आला तर याला हादरे बसायला लागली, त्याला हादरे बसताच यांची फाटली. हे लगेच रात्रीचे तिथे गेले, बॅरेक लावले आणि हेवी ट्रका जाणं बंद केलं. आणि म्हणून त्या सगळ्या ट्रकांच्या याच्यामुळे म्हणजे 50 वर्षापूर्वीच्या ट्रकांवर पुलावरून तुम्ही ट्रका जाऊ देता, 3 महिन्यापूर्वीच्या पुलावरून तुम्ही जाऊ देत नाही. याचा अर्थ 3 महिन्याच्या पुलाचं, तुम्हीच केलेल्या पुलाची तुम्हाला 3 महिन्यात गॅरंटी नाही. मामी या 5 वर्ष तुम्ही कसं काय गॅरंटी घ्या, आणखी कितला पुल वावा. आणि म्हणून या दोन्ही पैकी एक गोळा करी जिथे गया तिथे वाटोळ, संस्थान गर्णन स्वतः वाटोळ असे, एक जिथे गया तिथे वाटोळ वाटोळ असे, एक गोड बोली खाल पाय चुर्या, गळात हात घाली दोन्हीसले आपसात भिडाया, आणि दुसऱ्यांना ताटातला खाणारा धुरत असे, आणि या दोन्हीसले पाळाना तुम्हाला आशीर्वाद खा, रिक्षानं बंडू काकाना नाव ना मूर्त असे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. दोन तीन समाचार राही गया, त्यानंतर पासून एंट्रेसने बाटलेला बिटलेला खदळ.